सोमवारी जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त नाशिक छायाचित्रकार संघटनेच्या वतीनं बीडी भालेकर मैदानापासून संदेशयात्रा काढण्यात आली. यानिमित्त संघटनेच्या वतीनं विविध उपक्रम राबवण्यात येऊन यामार्फत जमा होणारा निधी पूरग्रस्तांना पाठवण्यात येणार आहेत. याबाबत छायाचित्रकार संघटना अध्यक्ष संजय जगताप यांनी अधिक माहिती दिली. नाशिक छायाचित्रकार संघटना आयोजित आज 19 ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिनाच्या नाशिक जिल्ह्यातील नाशिक छायाचित्रकार संघटनेचे सर्व सभासद, महाराष्ट्र भारतातील सर्व छायाचित्रकारांना हार्दिक शुभेच्छा. आज हा 19 ऑगस्ट जागतिक छायाचित्रकार दिन म्हणून पूर्ण भारतात साजरा होतो आहे. परंतु आम्ही इतर दरवर्षी ज्या पद्धतीने फॅमिली गेट टुगेदर, विद्यार्थ्यांचा सत्कार, महिलांचं कौतुक हे सगळं बाजूला ठेवून पूरग्रस्त ह्या विषयावर एक प्रबोधन म्हणून मुक मोर्चा ज्याच्या आम्ही पाट्या बनवलेल्या आहेत त्यातनं आम्ही समाजामध्ये एक संदेश देतो आहे की आम्ही पण तुमच्या सोबत आहोत, आम्ही पण त्या दुःखात सामील आहोत. जे दुःख आहे ते इतकं मोठ्या प्रमाणात आहे की ते आपण प्रत्येक एक घर, एक कुटुंब किंवा एक गाव नाही भागू शकत. ते पूर्ण महाराष्ट्रातील सर्वांचे कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य पार कसं पडावं याच्यासाठी एक संदेश यात्रा आम्ही पदयात्रा काढलेली आहे. नाशिक जिल्ह्यातील आत्ता आमचे सभासद जे आहेत नाशिक छायाचित्रकार संघटनेचे ते 250 सभासद इथं उपस्थित आहे आणि ते सर्व मिळून आज शालिमार, MG रोड, मेन रोड, वकीलवाडी ह्याद्वारे मुक मोर्चामार्फत एक संदेश देण्याचं काम ह्या जागतिक वर्ल्ड फोटोग्राफी डे निमित्त आम्ही करतो आहे. आम्हाला इथे स्थानिक सर्व फोटोग्राफी लॅब मालक, फोटो मटेरियल आणि फोटोग्राफीतले सिनियर, ज्युनियर शिक्षक, महाराष्ट्रातील सर्व शिक्षक, पराग शिंदे असतील, कट्टी सर असतील, सुर्वे सर असतील, उदय देसाई असतील, असे विवेक बरेचसे आमचे जे आहेत तर ते सिनियरसुद्धा त्याच्यात सहभागी आहे. त्यांनी मॅसेज पाठवले आणि हा एक वेगळा उपक्रम आज नाशिकमध्ये होतो आहे. याच्यातनं आम्ही संघटनेच्या माध्यमातून 2-3 प्रोग्राम घेतो आहे. त्या प्रोग्राममधून जो काही निधी गोळा होईल तो प्रॉपर तिथे जाऊन तिथल्या लोकांना भेटून सांगली, कोल्हापूर या ठिकाणी खरी गरज काय ती गरज आम्ही पुरवण्याचा प्रयत्न करणार आहे. आज आनंद हाच आहे की आज 180वा आणि नाशिक संघटनेचा 19वा हा जागतिक छायाचित्रकार दिन जो साजरा होतो आहे त्या सर्व सभासद, सर्व फोटोग्राफरनी सहभाग नोंदवला आहे आणि आनंदात इथे आज आलेले आहेत. आम्हाला एवढाच संदेश द्यायचा आहे की आम्ही जरी समाजामध्ये एक फोटोग्राफीच्या माध्यमातून त्या नात्याने प्रत्येक गोष्टीत आम्ही इन्वॉल्व आहोत आणि ह्याही गोष्टीत आमचा संदेश आहे की आम्ही तुमच्या सोबत आहोत. यावर्षी छायाचित्रण दिन साजरा न करता पूरग्रस्तांसाठी मदत करण्याचं प्रबोधन संदेश यात्रा काढून छायाचित्रण संघटनेमार्फत करण्यात आलं. शालिमार, MG रोड, मेन रोड, वकीलवाडी आदी परिसरातून ही संदेशयात्रा काढण्यात आली. नाशिक जिल्ह्यातील 250 सभासदांनी या संदेशयात्रेत सहभाग नोंदवला. वेद न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट भूपेंद्र बारू, बीडी भालेकर मैदान.